चल चला मैडम चला सांगितलं नाही तो धाडतो बिचारा पण तो एकटा पडला दोघांना बोललो त्याला बोललो चहला चहला आज महत्वाचा दिवस असतो पाठ पाठे साफ करायला काय आलं पण त्याच्यातली बैठी गेली. हॅलो नमस्कार अहो चहल, तुम्हाला माहिती आहे 6 तारखेला महापरिनिर्वाण दिन असतो त्याच्यामध्ये ते समोर आपण हे ते केलं ना व्ह्यूइंग गॅलरी तिथं साफसफाई पण नाही आता करतायत बिचारे. नाही नाही मग इकडे या इकडे मी इथं त्या व्ह्यूइंग गॅलरीला आहे. झाडं पण बरेचसे मेलीत काय मला तर काही कळत नाही. इकडे या या पाणी पण नाही मारत आता आम्ही. होय साहेब होय साहेब ते बघितलं आता बोलवलंय तर कमिशनरला विचारतो. ठीक आहे हे काय ते तर गार्डन नाही ती नारळी नाही ती नाही रे बाबा कमान स्वामी समर्थाच साहेब मनोहर जोशी कमान गार्डन ची कमान हो नारळी बाग आहे काय लिहिले ते रिप्लेस केली एक प्लीज रिप्लेस करून आज करतो बिचारे एक बाजून वाढतील पण साफसफाई केली हे काय गणपतीची हे आहे दादा त्यावेळेला उद्धव ठाकरेने ते 1008 गणपती आहेत त्याच्या छोटे 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 स्वामी नारायण गणेश उद्वार अध्यक्ष त्या बाजूला गार्डन आहे सर त्याचा तो झाड आम्ही तिथला अध्यक्ष दादा दादा मी तिथला अध्यक्ष आहे त्या वैभवशाली याचा तिथे पण गार्डन सुंदर आहे पण लक्षच देत नाही महानगरपालिका तेच प्रमुख आहे मग तेच म्हणून तर साहेब बरं झालं चांगलं आपण हे नाही करत का गार्डनच्या म्हणजे आपण कसं वेगवेगळे विभाग करतो गार्डन विभागाची जबाबदारी आमच्याकडे पण त्यांनी त्या सगळ्या गार्डन मेंटेन करायचे गार्डन विभाग आहे ना यांचा वेगळा गार्डन विभाग आहे वापर आता आपण आपणच बघितलं की ही झाडं छोटी रिप्लेस करायची झाडं बनल्यानंतर कधी कधी काही झाडं डॅमेज होणार काही झाडं मरणार गार्डन मध्ये योगा मॅट आहे साहेब त्याला पुरे खड्डे पडले मी किती वेळा सांगितलं मग सर्वांकर साहेब बोलले मी 1 कोटी पास करून घेतलं डिप्युटी सरकार सरांनी राऊंड घेतला होता आणि सरांनी कॉर्पोरेशनच्या त्यावेळेस मुंबईला चांगले पैसे दिले मुंबईला इतके पैसे यायचे नाही. राजधानी असल्यामुळे